निप्पाणी मागच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या सेवेसाठी मला बहुमताने निवडून द्या युवा नेते उत्तम पाटील कुर्ली तालुका निप्पाणी येथील वार्ड नंबर तीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून अर्हंत उद्योग समूहाच्या माध्यमातून दादांच्या आशीर्वादाने निप्पाणी स कुर्ली व परिसरातील सामाजिक शैक्षणिक व धार्मिक असे कोणतेही काम असो किंवा युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम असो यामध्ये मी सर्वप्रथम समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य केलेले आहे यापुढेही असे सहकार्य माझ्या हातून घडव व माझ्याकडून समाज उपयोगी कामे करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे निप्पाणी व परिसरातील बेरोजगारी संपवण्यात या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले आहे तसेच या गोर गरीब जनतेची सेवा करण्यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्याची सेवा उपलब्ध करण्यासाठी सुसज्ज असे अरिहंत हॉस्पिटल निर्मिती असून या माध्यमातून ही गोर गरीब जनतेला सेवा उपलब्ध करून दिलेली आहे गेल्या महापूर असो वा कोरोना काळात ही आम्ही माझे वडील रावसाहेब पाटील बंधू अभिनंदन पाटील व पाटील कुटुंबियांच्या समेत गोर आम्ही रात्र म्हणली नाही किंवा दिवस नाही त्याची सेवा करण्यासाठी झटलो व यापुढेही तुमची सेवा करण्याचे काम आम्ही कायमस्वरूपी पाटील कुटुंबियांच्या वतीने तुम्ही सर्व माझे कुटुंबातील सदस्य असे समजूनच करणार आहे तरी येत्या दहा मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्व माता बंधू भगिनींनी मला मतदान करून सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले यावेळी वार्ड नंबर तीनचे ग्रामपंचायत सदस्य डी व्ही लंबे अमृता आबने शंकर पाटील आरती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उत्तम, पाटी राम राम उत्तम, पाटी उत्तम या या पाटील यांनी कोणतेही पद नसताना केलेल्या कार्याचे कौतुक करून येथील शेकडो महिला व युवा कार्यकर्त्यांनी भाजप व काँग्रेस रामराम ठोकून युवा नेते उत्तम पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तम अण्णांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या कार्यकर्त्यांच्याकडून बोलण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी पी के पी एसचे चेअरमन अरुण निकाडे बंडा पाटील ॲडव्होकेट अमर शिंत्रे के डी पाटील अजय पाटील सीताराम चौगुले शिवाजी चौगुले विक्रम पाटील श्रीनिवास पाटील तानाजी मगदोम रामचंद्र वराळे अण्णासाहेब डोंगरे बी एस पाटील राजाराम पाटील प्रमोद कांबळे दीपक कवाळे अतुल गुरव प्रदीप निकाडे तुळशीदास माने तसेच गणेश चौक हनबर गल्ली येथील वर्ग महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी तुकाराम डोंगरे यांनी स्वागत केले तर आम्ही चौगुले यांनी प्रास्ताविक करून रणजित डोंगरे यांनी आभार मानले कोगनोळीहून अनिल नवाळे